हाय फ्रेंड्स, आज आपण आपल्या 12 सब्जेक्ट इंग्लिशच्या पुढच्या पॉइंटला सुरुवात करत आहोत. पण मित्रांनो, त्याआधी तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. मित्रांनो, आपण मागील 2 व्हिडिओपूर्वी सेक्शन 4 जो आहे आपला लिटररी जेनर अँड नोवेल, म्हणजे मित्रांनो मागील 2 व्हिडिओपासून आपण नोवेलला सुरुवात केली होती. त्यामध्ये मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण नोवेलमधील क्वेश्चन 5 ए पार्ट शिकलो होतो. कालच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये, आपण क्वेश्चन 5 बी पार्ट शिकलो होतो ना, आजच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 5 सी पार्ट शिकणार आहोत. म्हणजे क्वेश्चन 5 जो सी आहे, नोवेलमधला सी, तो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही मागील व्हिडिओ बघितला नसेल तर मागील व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. तर मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला एक आपण डेमो जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन 5 सीचा, तो बोर्डवर डिस्प्ले केला जाणार आहे. तो क्वेश्चन आपण समजून घेणार आहोत, त्याचा आन्सरही आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, नोवेल ही कन्सेप्ट खूप सोपी आहे, फक्त तुम्हाला विचारपूर्वक विचारांना याच्यामध्ये याचा जो काही क्वेश्चन असतो त्या क्वेश्चनचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे, त्या क्वेश्चनचं मिनिंग तुम्हाला समजून घ्यायचं आहे, आणि मग त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तर बघूया, आपण समजून घेऊ आपण क्वेश्चन 5 सी. तुम्हाला जो क्वेश्चन आहे तो बोर्डवर डिस्प्ले केलेला आहे. बघा काय म्हटलं आहे, क्वेश्चन 5 सी, आन्सर द फॉलोईंग, आणि त्याच्या पुढे दिलेलं आहे 4 मार्क्स. आन्सर द फॉलोईंग, 4 मार्क्स. त्याच्या पुढे बघा काय म्हटलं आहे, त्याची एक तिने तुम्हाला नोट्स दिलेली आहे, ती नोट आपण समजून घ्या. मित्रांनो, ही नोटच तुमची INP असते. तुम्हाला जरी नोट जरी लक्षात आली तरी तुम्हाला पूर्णपणे तो प्रश्न समजून जातो. तो नोट समजून घ्या, काय म्हटले, दिस क्वेश्चन विल बी बेस्ड ऑन लेसन 4.3. म्हणजे मित्रांनो, क्वेश्चन 5 सीमधील जे काही क्वेश्चन असतील ते तुमच्या पाठ्यपुस्तकातील 4.3 जो लेसन आहे, पाठ्यपुस्तकातील लेसन 4.3 जो आहे त्याच्यावर आधारित असतील. म्हणजे त्याच्यामध्येच तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जातील. इट विल ऑल्सो बी बेस्ड ऑन इलिमेंट्स सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर. मग यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतील बघा, ते म्हणतात बेस्ड ऑन, कशाचा बेस असेल, इलिमेंट्स सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर. म्हणजे स्ट्रक्चर मीन्स रचना आहे, लँग्वेज मीन्स भाषिक क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये असू शकतात, कॅरेक्टर्स मीन वर्णन तुम्हाला त्याच्यामध्ये सांगू शकतात ते करायला, अशा पद्धती प्रश्न तुम्हाला त्यामध्ये त्या सीमध्ये विचारले जाऊ शकतात. आता मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये बघा त्याची नोट समजून घेतली, त्याची नोट आणि याची नोट सेम आहे संपूर्णपणे. जसा आपण कालचा व्हिडिओ बघितला, कालचे जे काही क्वेश्चन समजून घेतले तसाच मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे, फक्त आपला चॅप्टर चेंज असणार आहे. सेम टू सेम 50,000 उत्तरे कालचा आपला प्रश्न होता मागील व्हिडिओचा, तोच प्रश्न 50,000 आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर तुम्हाला मित्रांनो, मागचा व्हिडिओ तुम्ही जर क्लिअर केला असेल तर तुम्हाला आपोआप आजचा व्हिडिओ समजणार आहे, आणि याच्या पुढचाही व्हिडिओ तुम्हाला याच्यातून समजणार आहे. पुढे काय म्हणले, 2 questions of 2 marks each विल बी आस. ते म्हणतात 2 मार्क्सचे 2 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील, 2 मार्क्सचे 2 प्रश्न विचारले जातील. द सब क्वेश्चन आर एज फॉलोज. माझा ते प्रश्न कसे असतील ते पण पुढे त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. बघा, question 1, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कंट्रास्ट, नेम, डिस्कस. हे question 1 जो आहे, तर question 1 मध्ये तुम्हाला काय डिस्क्राईब विचारलं जाईल, एक्सप्लेन विचारलं जाईल, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. म्हणजे एखाद्या विषयावर डिस्कशन करा किंवा एखाद्या विषयावर एक्सप्लेनेशन करा, त्याचं वर्णन परत करून सांगा, कम्पेअर करा एखाद्या विषयाची, 2 विषयांची कम्पेअरमेंट करा, कॉन्ट्रास्ट, नेम, हे सगळं तुम्हाला कशामध्ये विचारलं जाईल question 1 मध्ये. आणि 2 मध्ये इलुस्ट्रेट, इंटरप्रेट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय. म्हणजे तुम्ही एखादी ओळख पटवून द्या, एखादी ओळख पटवून द्या, सत्य परिस्थिती सांगा एखाद्या विषयाबाबतची, किंवा आपण ज्याला म्हणतो एखादं नॅरेट करा, नॅरेशन लिहा त्याच्यावर, एक तर आपलं मत लिहा. या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 2 मध्ये विचारले जातील. पुढे बघा, द अँसर टू इच क्वेश्चन शुड बी इन अबाउट 50 वर्ड्स. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला यातल्या एका प्रश्नाचं उत्तर हे कमीत कमी 50 शब्द पाहिजे. किती पाहिजे, कमीत कमी 50 शब्द तुम्हाला यातल्या एका प्रश्नाचं, म्हणजे 2 मार्क्सचा जो काही प्रश्न असणार आहे त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर आता डायरेक्टली आपण प्रश्न समजून घेऊया काय म्हणतायत ते. फर्स्ट आहे डिस्क्राईब हाऊ फिक्स, डिस्क्राईब. आता मित्रांनो बघा, आपण नोटमध्ये शिकलो होतो की question 1 मध्ये पहिलं डिस्क्राईब, म्हणजे डिस्क्राईब क्वेश्चन तुम्हाला विचारलेलं, नाव असं दिलं आहे. डिस्क्राईब हाऊ फिक्स द डिटेक्टिव्ह क्रिएट्स प्रॉब्लेम्स. डिटेक्टिव्ह क्रिएट प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेम्स निर्माण झाले, डिटेक्ट झाले, फॉर मिस्टर फ्रॉग अरेस्टिंग हिम फॉर बँक रॉबेरी अँड हाऊ मिस्टर फ्रॉग ट्राईज टू सॉल्व द प्रॉब्लेम. मित्रांनो, हा जो मिस्टर फ्रॉग आहे, या मिस्टर फ्रॉगने एका बँकेची लूट केली. मिस्टर फॉगने काय केलं, एका बँकेची लूट केली. लूट म्हणजे चोरीसारखंच आपण त्याला लूटमार म्हणतो. लूट केली, लूट केल्यानंतर मित्रांनो त्याला पोलीस अरेस्ट करणार आहे,
कोणाला? मिस्टर फॉगला अरेस्ट करणार आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याला अरेस्ट केल्यावर तो त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतो, त्याच्या काय समस्या आहे, तो त्या समस्येवर काय निराकरण करतो. आता समस्या काय निर्माण झाली की तो जो मिस्टर फॉग आहे त्या मिस्टर फॉगला अटक केली जाणार आहे. मग आता जर मिस्टर फॉगला जर अटक होणार असेल, साहजिक की मिस्टर फॉग काहीतरी विचार करेल. मग ही जी एक समस्या उद्भवली की मिस्टर फॉगला अटक होणार आहे, ह्या समस्येवर तो कशा पद्धतीने बघतो, त्या समस्येकडं त्या समस्येवर तो काय विचार करतो, हे या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. पुढे ज्यावेळेस आपण याचा आन्सर बघू त्यावेळेस तुम्हाला समजणार आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा, इन व्हॉट वे वॉज मिस्टर फॉग फायनल विनिंग ऑफ द वेजर कनेक्टेड विथ औदा. म्हणजे ह्या प्रश्नाचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस मिस्टर फॉग यांनी एका कॉम्पिटिशनमध्ये विजेतेपद पटकवलं, एका स्पर्धेमध्ये तो विजयी झाला, विनिंग मीन्स विजेते, विजयी झाला. मग विजयी झाल्यानंतर ती जी औदा नावाची जी काही व्यक्ती आहे त्याचं त्याचं फॉग आणि औदा ह्या दोघांचं नातं कसं हे झालं, नातं कसं तयार झालं, किंवा आपण असं म्हणू शकतो की फॉग आणि हे फॉग ज्यावेळेस विनर झाला, त्यांनी ज्यावेळेस बाजी मारली, ती स्पर्धा जो जिंकला, ती स्पर्धा जिंकल्यानंतर त्याचं आणि औदाचं रिलेशन कसं निर्माण झालं, असे तुम्ही याला म्हणू शकता. तर मित्रांनो, आपण हे दोन्ही क्वेश्चन समजून घेतले. आता आपण याचं आन्सर समजून घेऊया. जे काही आन्सर तुम्हाला असणार आहे ते तुम्हाला बोर्डवर डिस्प्ले केलं जाणार आहे. तर बघा मित्रांनो, याचं आन्सर तुम्हाला बोर्डवर डिस्प्ले केलं जात आहे. तर समजून घेऊ आपण काय म्हटलेलं आहे. क्वेश्चन 5C, क्वेश्चन 5C डायरेक्टली तुम्हाला आन्सर त्याच्यावर दिलेला आहे. बघा, फॉग हॅज टू ट्रॅव्हल राऊंड द वर्ल्ड ऑफ 80 डेज. आता प्रश्न काय होता की आता फॉगला अटक केली जाणार होती आणि त्याच्यावर फॉग काय उत्तर देतो किंवा फॉगचं काय मत असेल त्याच्यावर. तर बघा, फॉग हॅज टू ट्रॅव्हल राऊंड द वर्ल्ड ऑफ 80 डेज अँड रीच लंडन. फॉग हा 80 दिवस जगात बाहेर फिरायला जाणार आहे. कुठं जाणार आहे? ट्रॅव्हल करणार आहे 80 दिवसासाठी. आणि तो त्यापेक्षा कुठं थांबणार आहे? लंडनला, रिच लंडन. तो लंडनला थांबणार आहे. बाय अ सर्टन डेट अँड टाईम इन ऑर्डर टू विन अ वेगर. बाय अ सर्टन डेट अँड टाईम इन ऑर्डर टू विन अ वेगर म्हणजे तो आपण पाहिलं की तो पुढे जाऊन तिकडे लंडनला गेल्यानंतर ती कॉम्पिटिशन आहे, जसं आपण दुसऱ्या क्वेश्चनमध्ये शिकलो, ती काय होतं त्याच्यावर बाजी मारतो, विन करतो, म्हणजे विजयी होतो. फिक्स द डिटेक्टिव फॉलोज फॉग ऑल ओव्हर, ही बिलीव्ह दॅट फॉग इज अ बँक रॉबर हु हॅज रॉब अ ग्रेट सम फ्रॉम द बँक ऑफ इंग्लंड. तो ज्यावेळेस इंग्लंडला जातो, लंडन मीन्स इंग्लंड, तर तो तिथे काय करतो? बँकेचा घोटाळा करतो, लुटमार करतो, तिथे बँकेचा फ्रॉड करतो. काय करतो? फ्रॉड करतो. मग त्याला तिथे काय होते? अटक वगैरे होते, त्याच्यात सांगितलेलं आहे. ही पुट्स ऑब्स्टॅकल्स इन फॉग पॅथ, अरेस्ट फॉग ॲट लिव्हरपूल इन अँड थ्रोज. लिव्हरपूल हे जे काही ठिकाण आहे इंग्लंडमधलं, ह्या ठिकाणी तो बँकेचा फ्रॉड करून त्या तिथे काय होते? अरेस्ट त्याला केलं जातं, म्हणजे अटक होते. कोणाला अटक होते? फॉगला अटक होते. पुढे बघा काय म्हटलं आहे. अँड थ्रूज ही मीन जेल. साहजिक आहे मित्रांनो, अटक झाल्यानंतर त्याला जेलमध्ये टाकलं जातं. दीज डिलेज फॉग अ बीट, फिक्स सून लर्न्स दॅट अनादर मॅन वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द बँक रॉबरी. कारण की ही गोष्ट जबाबदारी आहे आणि ते काय म्हटलं आहे, फिक्स सून लर्न्स दॅट अनादर मॅन वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द बँक रॉबरी अँड ही रिलीज फॉग. फॉग इमिडिएटली गेट्स इन टू अ कॅब. म्हणजे त्या बँकचे जे काही मेन जे सहाय्यक अधिकारी वगैरे असतील त्यांची जबाबदारी असते की ज्या व्यक्तीने त्या बँकमध्ये लूट केली आहे, फ्रॉड केला आहे, त्याच्याकडून ती पुन्हा वसुली करणे किंवा त्याला योग्य ती शिक्षा देणं हा त्यांचा हेतू असतो. पुढे काय म्हटलं आहे, त्यांची जबाबदारी आहे ती. इमिजिएटली गेट इन टू अ कॅब, गोज टू लिव्हरपूल स्टेशन अँड ऑर्डर्स अ स्पेशल ट्रेन. मग तो काय करतो? ज्यावेळेस तो फ्रॉड करतो त्यावेळेस तो एक स्पेशल ट्रेन बुकतो लिव्हरपूलला आणि तिथून तो पळ काढण्याचा प्रयत्न करतो, पळून जाण्याचा प्रयत्न करतो. कोण? मिस्टर फॉग. पुढे काय होतं? ऑर्डर स्पेशल ट्रेनची ऑर्डर करून तो पळून जायचा प्रयत्न केल्यानंतर ही आल्सो ब्रीफ्स द इंजिनियर बाय द ऑफर. तो एक इंजिनियर त्याला भेटतो, अभियंता भेटतो, तो त्या अभियंताला ऑफर देतो की तुम्हाला थोडेफार पैसे राहू द्या, मला बाहेर जायचं आहे. म्हणजे तो लाच, आपण जे म्हणतो ना लाच देतो, पैसे देऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. ऑफ अ जेनरस रिवॉर्ड, रिवॉर्ड मीन्स त्याला काहीतरी पैसे देतो, गिफ्ट देतो. फॉर स्पीडिंग अप द प्रोसेस, म्हणजे तुम्ही लवकरात लवकर मला बाहेर काढा, काय पाहिजे तेवढे तुम्हाला पैसे घ्या पण मला इथून बाहेर काढा. म्हणजे तो इंग्लंडमधून पळ काढण्याचा प्रयत्न करतो, बाहेर पाडण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याच्या हातामध्ये त्याने फ्रॉड केला असतो, त्याला माहीत असतं की आपल्याला खूप मोठी शिक्षा होऊ शकते, म्हणून तो पळ काढण्या तिथून प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने फर्स्ट क्वेश्चन फर्स्टचा आन्सर होतं 2 मार्क्सला. आता मित्रांनो, क्वेश्चन सेकंडचा आन्सर कंटिन्यू आपण पुढे समजून घेऊया. बघा क्वेश्चन सेकंड काय म्हणले. फॉग विश टू मॅरी औदा. जो फॉग आहे त्या फॉग जी स्पर्धा विजयी होतो, फॉग जी कॉम्पिटिशन जिंकतो, त्या कॉम्पिटिशनमध्ये विजय मिळवतो, त्यानंतर जी औदा आहे मॅरी औदा, त्याचं काय करते? त्याला काय करते? विश करते. एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊ, कॉंग्रॅच्युलेशन.
विश करते औदा अँड ही सेंट पासपोर्ट आउट टू नोटिफाय द रिवरेंड सॅम्युअल विल्सन काय अँड ही सेंट पासपोर्ट आउट टू नोटिफाय ही रिवरेंड सॅम्युअल विल्सन म्हणजे मित्रांनो फॉग काय करतो की फॉगला त्या औदासोबत लग्न करायचं असतं फॉगला काय करायचं असतं ती औदा जी काही व्यक्ती औदा तीसोबत लग्न करायचं मग फॉग काय करतो अँड ही सेंट एक पासपोर्ट सेंड करतो कुठे करतो तो टू नोटिफाय द रिवरेंड सॅम्युअल विल्सन ऑफ मॅरी लेबेन पॅरिश सॅम्युअल विल्सन ह्या व्यक्तीकडे ही व्यक्ती कुठे असते पॅरिशला असते ह्या व्यक्तीकडे तो ते सेंड करतो काय सेंड करतो एक पासपोर्ट सेंड करतो की मला लग्न करायचं आहे कोणाशी लग्न करायचं आहे औदाशी लग्न करायचं आहे पुढे काय होतं दे वॉन्टेड टू बी मॅरिड द नेक्स्ट डे तो म्हणतो मला उद्याच लग्न करायचं आहे त्या पासपोर्टमध्ये असं लिहिलं असतं की मला उद्या लग्न करायचं आहे असं कोण म्हणतो आहे फॉग म्हणतो आहे पुढे काय होतं विच दे थॉट वॉज अ मंडे आणि तो म्हणतो की त्या दिवशी सोमवार आहे मला ज्या दिवशी लग्न करायचं आहे त्या दिवशी कोणता वार आहे सोमवार आहे हाऊएव्हर व्हेन पासपोर्ट आउट रीच द पॅरिश ते पासपोर्ट ज्यावेळेस पॅरिशमध्ये जातं कोणाकडे जातं ते सॅम्युअल विल्सन या व्यक्तीकडे जातं पॅरिशमध्ये पुढे काय होतं ही फाऊंड दॅट दे हॅड मेड अ मिस्टेक पण त्याच्यामध्ये चूक झालेली असते त्या पासपोर्टमध्ये चूक झालेली असते चूक काय झालेली असते द नेक्स्ट डे वॉज नॉट अ मंडे बट संडे पण त्या दिवशी सोमवार नसून त्या दिवशी रविवार असतो ज्या दिवशी लग्न करायचं त्या दिवशी सोमवार नसतो हा त्या पासपोर्टमध्ये सोमवार पण ॲक्च्युअलमध्ये त्या दिवशी काय असतो रविवार असतो पुढे काय होतं बघा दे हॅड मेड अ मिस्टेक ऑफ वन डे म्हणजे एक दिवसाची मिस्टेक होती सोमवारचा रविवार होतो पुढे दे हॅड अराईव्ह 24 हवर्स अ हेड ऑफ टाईम अँड कूल स्टील विन द वेगर काय म्हणले ते दे हॅड अराईव्ह 24 हवर्स अ हेड ऑफ टाईम अँड कूल स्टील विन अ वेगर म्हणजे मित्रांनो तो म्हणतो की मला पुढच्या 24 तासामध्ये तुम्ही याच्यावर निर्णय द्यावा मला पुढच्या 24 तासात स्टील 24 आवर्स 24 तास मला लग्न करायचंच आहे पुढे काय म्हणतात इफ पासपोर्ट आउट हॅड नॉट गॉन टू द पॅरिश टू फिक्स फॉग्स मॅरेज म्हणजे त्याचं तिथे जो फॉग आहे त्याचं औदाशी लग्न होतं फिक्स होतं म्हणजे लग्न फिक्स मॅरेज टू औदा म्हणजे औदाशी दे वुड नेवर हॅव फाऊंड आउट देअर मिस्टेक इन टाईम टू विन द वेगर आणि नुकतंच काय झालं असतं की फॉग जो आहे फॉग एक जी कॉम्पिटिशन आहे जी आपण बघितली की ती तो विजयी झालेला असतो ती तो जिंकलेला असतो आणि जिंकल्यामुळं त्याचं आणि औदाचं काय होतं रिलेशन तयार होतं फाऊंड आउट देअर मिस्टेक इन टाईम टू विन द वेगर विन द वेगर वेगर मीन्स बाजी मारणे त्यांनी बाजी मारली तो विन झाला दस औदा इनडायरेक्टली हेल्प देम विन द वेगर म्हणजे जी औदा जी आहे ती औदा अप्रत्यक्षपणे तो जो फॉग आहे त्याला कॉम्पिटिशनमध्ये जिंकण्यासाठी अजून सपोर्ट करत असते त्याला अजून हेल्प करत असते त्याला अप्रत्यक्ष ते मदत करत असते कोण मदत करत असते औदा अशा पद्धतीने मित्रांनो आपण क्वेश्चन 5C मधील ते दोन्ही क्वेश्चन समजून घेतले आणि नक्कीच तुम्हाला हे क्वेश्चन समजले असतील असं मी गृहीत धरतो मित्रांनो खूपच सोप्पा हा पॉईंट आहे 4.3 वर तुम्हाला हे क्वेश्चन विचारलं जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपला क्वेश्चन 5 मधलं सी हा पार्ट संपलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असं मी गृहीत धरतो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो येणाऱ्या HSC एक्झाम 2023 इंग्लिशच्या पेपरसाठी तसेच इतर पेपरसाठी तुम्हाला सर्वांना युनिक कॉमर्स अकॅडमीकडून बेस्ट ऑफ लक आणि शुभेच्छा थँक्यू